नमस्कार, चैनल बी प्रस्तुत पेट लवर्स कोल्हापूर या आमच्या नव्या शो मध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, कोल्हापूर म्हणजे हौशी लोकांचं शहर। इथं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची हाऊस आहे। काही जणांना गाड्यांचा शौक आहे, काही जणांना चांगल्या प्रकारच्या कुत्र्यांचा शौक आहे, काही लोकांना मांजरांचा शौक आहे, काही लोकांना चांगल्या पद्धतीचे जातीवंत घोडे सांभाळण्याचा शौक आहे, काही लोक बैल सांभाळतात, काही लोक म्हशी सांभाळतात। आणि अशा या शौक वेड्या कोल्हापूरकरांचा हा शो आहे। अनेक जणांनी कोल्हापूरमध्ये चांगल्या ब्रीडचे डॉग मेंटेन केलेले आहेत, स्वतःचं ब्रीडिंग त्यांनी केलेलं आहे, एक विस्तृत व्यवसाय म्हणून या डॉग ब्रीडिंगला त्यांनी स्वरूप दिलेलं आहे आणि अनेकांची नावं सातार समुद्र पार गेलेली आहेत, भारतभर गाजत आहेत। आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे, ती म्हणजे नदाफ कॅनलचे रियाज नदाफ। रॉटवायलर्समध्ये संपूर्ण भारतामध्ये रियाज नदाफ हे नाव सर्वांना सुपरिचित आहे, सर्वांना ते लोक माहिती आहेत, कारण रॉटवायलर्समध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, माइलस्टोन ठरणारं काम त्यांनी केलेलं आहे। सर, स्वागत आहे तुमचं चॅनल बी मध्ये। सर्वप्रथम मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की रॉटवायलर ही तसं बघायला गेलं तर एक अग्रेसिव्ह ब्रीड मानली जाते, अनेक गैरसमज रॉटवायलर्स बद्दल पसरलेले आहेत, आणि अशा वेळेला रॉटवायलर पाळायचा निर्णय तुम्ही कसा घेतलात, किंवा किती वर्ष झाले तुम्ही रॉटवायलर्स पाळतात? मी रॉटवायलर 15 वर्ष झाले मी रॉटवायलर पाळतोय। रॉटवायलर हे लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती चुकीची आहे, कारण रॉटवायलर हे ब्रीड फार लॉयल ब्रीड आहे आणि फार लविंग ब्रीड आहे। लोक त्याला घाबरून त्याला बांधून ठेवतात, त्याला केजमध्ये ठेवतात, त्यामुळं त्या डॉगची मेंटॅलिटी चेंज होऊन जाते। आणि रॉटवायलर मी जेव्हा पहिलं आणलं तेव्हापासून आजपर्यंत ही कुत्री मी कधीही लीशवरती बांधून ठेवलेली नाही आहे। बर, घरात फ्री असतात, इवन माझ्याबरोबर झोपतात, आमच्याबरोबर खेळतात, लहान मुलं पण आली तरीही ब्रीडला घाबरत नाही। रॉटवायलर्स पाळायचं का वाटलं? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला डॉग घ्यायचा विचार केलात त्यावेळेला तुमच्यासमोर नजरेसमोर कोणतं ब्रीड होतं? मी माझ्या वयाच्या लहानपणापासून कुत्रे पाळत आलेलो आहे। बर, त्याच्या अगोदर मी लॅबराडोर पाळले होते, त्यानंतर मला एक अग्रेसिव्ह म्हणजे स्ट्रॉंग डॉग टाईप जो मला वाटला तो रॉटवायलर वाटला, कारण जर्मन शेफर्ड आहे, लॅबराडोर आहेत, हे थोडा सॉफ्ट आहेत बरोबर नेचर वाईज। पण जेव्हा मी रॉटवायलर घ्यायचं डिसाईड केलं त्यावेळेला मी एक फिमेल आणली, ती फिमेल आम्ही ब्रीड के डेव्हलप केली। बर, त्या फिमेलला आज माझ्याकडे ती फिमेल आज पण आहे, तिला म्हणजे आम्ही एक मेंबर घरातले असते तशा पद्धतीनं तिला पाळलेलं आहे। त्यानंतर मी शोमध्ये जेव्हा सुरुवात केली शोमध्ये दाखवायला, मी धर्मस्थळवरनं पहिला नवाभा आणला, त्यानंतर मेलमध्ये, त्यानंतर तो कुत्रा जेव्हा त्याची बॅक जी पेडिग्री आहे ती पेडिग्री फार सॉफ्ट आहे नेचर वाईज। हा वर्ल्ड चॅम्पियनचा ग्रँडसन आहे। ओके, आणि मी जे काही रॉटवायलर आता मी ब्रीड करतोय जे काही आणलेले आहेत हे सगळे टेम्परामेंट चेक करून आणलेले आहेत, कारण अग्रेसिव्ह मी आता जो एक इम्पोर्ट केलेला आहे, 4 कुत्रे इम्पोर्ट केले होते, एक होता चार्ली क्रेनी विटेज, त्यानंतर सेंचुरियन हाऊस ऑफ लॉजिक, त्यानंतर टमारा हाऊस ऑफ सनी डेज, आणि त्यानंतर पोर्शे हाऊस ऑफ सनराईज। ओके, हे 4 मी इम्पोर्ट केले, हे 4ही मी स्वतः तिथं जाऊन सिलेक्ट केले, त्यांच्याबरोबर खेळून त्यांचं नेचर बघून त्यांचं टेम्परामेंट बघून त्यानंतर मी हे सिलेक्ट केले। डॉग्स ज्या वेळेला तुम्ही इम्पोर्ट करायला जाता त्याला पर्टिक्युलरली रॉटवायलर्स ही जर्मन ब्रीड आहे, मग जर्मनीच्या रॉटवायलर्सला तुम्ही प्रेफरन्स देता की अदर कंट्रीज मध्ये डेव्हलप झालेल्या ब्रीड? नाही, याच्यामध्ये रॉटवायलर मध्ये हे ब्रीड सुरुवात केली ती जर्मन लोकांनी, त्यानंतर या ब्रीड मध्ये सर्बियामध्ये सगळ्यात जास्त आता रॉटवायलर ब्रीडर आहेत, पण त्यामध्ये म्युटेशन्स खूप झाले, त्याच्यामध्ये म्युटेशन झाले, त्याच्यामध्ये साईज चेंज झाल्या, हेड साईज चेंज झाल्या, मजल साईज चेंज झाल्या। रॉटवायलर हे ओळखलं जातं सीझर बाईट म्हणून, आणि मजल जेव्हा शॉर्ट झाले त्यानंतर त्याची सीझर बाईट ही कमी झाली, मजलचं जे पोर्शन आहे तो लॉंग मजलचाच पाहिजे जो जर्मनमध्ये ब्रीडिंग आहे। त्यानंतर जर्मनमध्ये जर्मन रॉटवायलर जे आहेत
त्याच्यामध्ये अग्रेसिव्हनेस थोडा जास्त आहे सर्बियापेक्षा, त्यामुळे लोक जास्तीत जास्त सर्बियामधनं आणायचा प्रयत्न करतात. सर्बिया, क्रोएशिया, बोस्निया, इटली आणि जे शो डॉग्स आहेत, हे शो डॉग्स टेम्परामेंट फार सॉफ्ट असतं आणि गार्डिंगला सगळ्यात बेस्ट डॉग आहेत. लोकांना भीती त्याची वाटते कारण तो रॉटवायलर आहे म्हणून. बरोबर. पण अननोनला ते फक्त एक काय की डायरेक्ट अटॅक करत नाहीत, थांबवतात, बाकिंग करून ते थांबवतात. पण जेव्हा ते एकटे असतील तर त्यांचा अटॅक डेफिनेटली आहे. तुम्ही त्यांच्यावर काय जर अटॅक करायला गेला तर ते कुणालाही सोडत नाही. आणि ह्यांना जेव्हा तुम्ही लहानाचं मोठं करता त्यावेळेला एक मी बघितलंय की जेवढे लोक आहेत ते सगळे म्हणतात रॉटवायलर अग्रेसिव्ह आहे जनरली म्हटलं जातं. आणि त्यामुळे ही लोक लहानपणापासून पिल्लापासून त्या रॉटवायलरला केज मध्ये टाकतात किंवा साखळीने बांधून ठेवतात. त्यामुळे कुठलंही डॉग असू दे, मी म्हणत नाही की रॉटवायलर फक्त आहे, की तुम्ही साधं जे लॅबला पण तुम्ही जर कंटिन्युअस बांधून ठेवलं, कंटिन्युअस केज मध्ये ठेवलं, तर त्याचा सुद्धा टेम्परामेंट चेंज होतो. बरोबर. त्यामुळं कुणीही जर रॉटवायलर पाळणार असतील तर त्यांनी रॉटवायलरला फ्री मुवमेंट ठेवा. घरात असू दे, तुम्हाला कुठेही असू दे, त्यांना एकटेपणा वाटू देऊ नका, वाटू देऊ नका. जनरली तुम्ही ज्या वेळेला इम्पोर्ट करण्यासाठी जाता त्यावेळेला प्रेफरन्स तुमचा पपीजना असतो की एक फुल ग्रोन डॉगला, अडल्टला तुम्ही प्रेफरन्स देता? नाही, मी याच्यामध्ये पपीजना घेत नाही कारण पपीज मध्ये तिथं जे क्लायमेट आहे, कोल्ड क्लायमेट, त्याच्यामध्ये जी पपीची डेव्हलपमेंट होते ती फार चांगल्या पद्धतीने होते. आणि तिथं प्रोफेशनल ब्रीडर आहेत की त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य त्या डॉग ब्रीडिंग मध्येच घालवलेलं आहे. त्यानंतर यांना मी साधारण 11-12 महिन्याचे झाले की त्यावेळेला मी त्यांना घ्यायचा प्रयत्न करतो की ज्याचा जेणेकरून ते जे ब्रीड डेव्हलप झालेलं आहे ते कंटिन्यू त्याची डेव्हलपमेंट चालू राहते आमच्याकडे आल्यानंतर. आणि आपल्याकडे आल्यानंतर एक बघितलं गेलेलं आहे की आपण कुत्र्यांना वेज मध्ये देतो, वेज ठेवतो. डॉग हे वेज नाही आहेत, हे कुठलाही डॉग असू दे, कुठलाही डॉग व्हेजिटेरियन नाही आहे. यांना रेडीमेड फूड द्या, पण रेडीमेड फूड बरोबर त्यांना फायबर हे जायला पाहिजे. आम्ही त्याच्याबरोबर त्यांना चिकन सूप, चिकन देतो, परत त्याच्याबरोबर त्यांना पालक, गाजर, बीटरूट, हळद हे सगळं मिक्स केलेलं सूप देतो. आणि दही दिलं जातं कारण दही मध्ये जास्त कॅल्शियम आहे. बरोबर. माझ्या सगळ्या म्हणजे डॉग्सना दही हे कंपल्सरी रोजचं त्यांचं जेवणामध्ये दिलं जातं, त्यामुळे त्यांचं बॅक्टेरिया सुद्धा पोटातला जातो आणि त्यांची हेल्थ चांगली राहते. मी नेमकं याच प्रश्नाकडे येणार होतो की ज्या वेळेला आपण एखादा डॉग मेंटेन करायचं ठरवतो, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं डॉग फूड ट्राय करतात, मीट, बीफ, चिकन, पोर्क ट्राय करतात, पण परफेक्ट डाएट काय असावं एका डॉगसाठी? त्याच्यामध्ये भरपूरशा कंपन्या आहेत की जे फूड इम्पोर्ट फूड आहे म्हणून विकतात, हे करतात. तुम्ही साधे घरचं तुम्ही भाकरी पण दिली तरी चालेल, पण त्याच्याबरोबर नॉनव्हेज जाणं जरुरी आहे कारण त्याचे मसल डेव्हलप व्हायला आणि त्याची पूर्ण डेव्हलप व्हायला प्रोटीनची गरज आहे. त्याच्याबरोबर त्याचे डायजेशन सिस्टीम, इंटेस्टाइन सिस्टीम परफेक्ट राहण्यासाठी त्याला फायबर पण जरुरी आहे आणि कॅल्शियम त्याच्या बॉडीला, हाडांना मिळायला पाहिजे कारण लॉंग लाईफला त्याला बरोबर चालता यायला पाहिजे, व्यवस्थित मुवमेंट पाहिजे. त्यासाठी मी दही वापरतो इन्स्टेड ऑफ तुम्ही डायरेक्ट कॅल्शियमच्या गोळ्या ज्या देतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज केमिकल आहे आणि पर्सेंटेज कमी आहे. हे ह्या पद्धतीने जर तुम्ही मेंटेन केलं, कुठलाही डॉग असू दे व्यवस्थित राहतो, त्याला तुम्हाला काही करायला लागत नाही, डॉक्टरचे जास्त हॉस्पिटल चक्रा मारायला लागत नाही. पण ह्याच्याबरोबर त्यांची एक्सरसाइज पण जरुरी आहे. पर्टिक्युलरली रॉटवायलर साठी एक्सरसाइज किती द्यावी लागते, वर्कआउट किती ठेवावा लागतो डेली? क्लायमेट वाईज आम्ही वर्कआउट चेंज करतो. पावसाळ्यामध्ये त्यांना फक्त आम्ही आमचे शोची जशी रिंग असते तशा रिंगमध्ये आम्ही त्यांना एक 10-15 राऊंड मारतो सकाळी आणि संध्याकाळी. थंडीमध्ये आम्ही त्यांचं वर्कआउट एक तासापर्यंत घेतो. ओके. अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी, ब्रेक देऊन एकाच वेळेला आम्ही घेत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही एकदम रिलॅक्स ठेवतो, संध्याकाळी फक्त 15-20 मिनिटं त्यांना एक्सरसाइज देतो कारण एक्झर्शन झालेलं असतं आणि वेट लॉस चालू झालेला असतो उन्हाच्या ह्याच्याबरोबर. जनरली सनस्ट्रोक, डिहायड्रेशन हे प्रॉब्लेम्स प्रत्येक डॉग ओनरला, ब्रीडरला फेस करावे लागतात उन्हाळ्यामध्ये. हो,
मग यामधून यापासून वाचण्यासाठी आपण त्यांना शेल्टर त्यांचा थंड जागी ठेवणं वगैरे असे उपाय करतो. त्याचबरोबर रॉटवेलर्सच्या बाबतीत एक बघितलं गेलेलं आहे की रॉटवेलर्स उन्हाळ्यामध्ये जास्त त्यांची टेम्परामेंट मूड स्विंग होतात सारखे त्यांचे, त्यासाठी काय करावं? जेव्हा तुम्ही त्याला उन्हाळ्यामध्ये रॉटवेलरला मी जे बघितलेलं आहे शोसाठी जेव्हा घेऊन जातात किंवा ह्याच्यासाठी ह्याला एक्झर्शन जास्त देतात एक्सरसाइजचं. ऍक्च्युली तेच तुम्हाला सांगितलं की मी आम्ही उन्हाळ्यामध्ये त्यांना एक्सरसाइज एकदम कमी करून टाकतो नाहीच्या बरोबर, कारण त्यांना एक्झर्शन झालं तर तो चिडचिडा जास्त होतो. त्याला तुम्ही जेवढं शांत ठेवायचं आहे, तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला बांधून ठेवाल, त्याला पाणी नाही आहे, त्याला एकटं पडलेलं आहे आणि ऊन लागतंय, तर तो त्याचं टेम्परामेंट चेंज होत जाईल. ओके. आणि तुम्ही जेव्हा त्याला ह्याच्यामध्ये कॅनलमध्ये व्यवस्थित पाणी ठेवाल, त्याला व्यवस्थित थंड फॅन वगैरे लावून किंवा ए सी लावून काय जे काय तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने ठेवा. त्याला अजिबात एक्सरसाइज देऊ नका, कारण त्याचं वेट लॉस चालू झालेला असतो. एक्सरसाइज वेट जे काय आहे ते हीटच्या ह्याच्यामुळं ते बरोबर चालू असतं आणि एक्झर्शन दिल्यानंतर एक्सरसाइज दिल्यानंतर त्याला टेम्परामेंट चेंज व्हायला सुरुवात होते हीटमुळे. डॉग शोजला तुम्ही अटेंड करता, संपूर्ण भारतभर तुम्ही शोज मध्ये एक्झिबिट केलेलं आहे आपल्या डॉग्सना, कोणकोणते टायटल्स तुम्हाला मिळाले किंवा असा एखादा रिमेंबरिंग मोमेंट ज्यामध्ये तुम्हाला प्राऊड फील झालं की येस माझ्याकडे रॉटवेलर्स आहेत आणि हे संपूर्ण भारत आज मला या रॉटवेलर्स मुळे ओळखतोय, हे असं कधी झालंय का? मी जबलपूरच्या शोला गेलो होतो, त्यावेळेला माझे ऍट अ टाइम दोन रॉटवेलर एंट्री केले होते. त्या दोन्ही रॉटवेलरनी फर्स्ट आणि सेकंड प्राइज घेतलेलं आहे. ग्रेट. इथून मी जबलपूर ड्राईव्हनी गेलेलो आहे, यांच्यासाठी स्पेशल माझी ए सी इसुझू गाडी आहे की ज्याच्यामध्ये त्यांना जाताना सुद्धा आम्ही ब्रेक घेतो की त्यांना एक स्ट्रेचमध्ये लॉंग जर्नी होऊ नये, कारण जेव्हा जर्नी करतात तेव्हा त्यांना त्यांचं वजन पण उतरतं आणि डिहायड्रेशन व्हायची शक्यता जास्त असते. त्या ह्याच्यामध्ये आम्ही ग्लुकोज आणि इम्पोर्ट डॉग जे आणले होते त्यांना मी नारळ पाणी पाजलेलं आहे. बर. एक शुगर लेवल ही होऊ नये आणि हे डिहायड्रेशन होऊ नये. इवन कन्याकुमारीच्या शोला आम्ही मे मध्ये गेलो होतो, त्या पूर्ण गाडीमध्ये ठेवला होता आणि गाडीत नारळ पाणी त्याला दिवसाला आम्ही 10 ते 12 नारळ पाणी दिलेलं आहे आणि त्याला फक्त गाडीतनं काढून शोच्या रिंगमध्ये आणला आणि शो मध्ये उभा राहिल्या त्यांनी सीसी घेतली आणि परत त्याला नेऊन गाडीमध्ये ठेवला. त्या हीटमध्ये सुद्धा ह्यांना मेंटेन करणं काय करणं हे फार महत्वाचं आहे. शो पर्पजसाठी जे लोक डॉग पाळतात अनेकांचा एक हे असतो म्हणजे मानसिक असते मेंटॅलिटी असते की इम्पोर्ट डॉग बेस्ट डॉग, बी आय ला थोडं ते कमी लेखतात. तुमच्या नजरेत काय बी आय आणि इम्पोर्ट या दोन्हीमध्ये तसे फरक नाही आहे असं मला वाटतं, तुमचं काय मत आहे? ह्याच्यामध्ये असं आहे की बी आय मध्ये मी स्वतः माझ्याकडे बी आय घेऊन मी तो शो गोव्यामध्ये स्पेशालिटीमध्ये मी इम्पोर्टला हरवलेला आहे. कारण तुम्ही बी आय मध्ये आता काय झालेलं आहे की बी आय मध्ये लाईन ब्रीडिंग जास्त झालेलं आहे. बरोबर. लाईन ब्रीडिंग असल्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पिल्लाला कसं डेव्हलप करणे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही त्या पद्धतीने शो क्वालिटीच्या पद्धतीने जर डेव्हलप करत असाल तर त्याला प्रॉपरली डेव्हलप करायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे शोज मध्ये इम्पोर्ट आणून जिंकणं हे काय महत्वाचं नाही आहे, हे मी पण मानतो की इम्पोर्ट नाही आहे. एक हाऊस होती माझी की बाबा एक इम्पोर्ट आपण आणायला पाहिजे, चांगला इम्पोर्ट आणायला पाहिजे आणि मला मिळत गेले आणि मी ते घेतले. ओके. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे इन हाऊस माझं जे डेव्हलपमेंट मी केलेली आहे त्या नवाबचं तुम्ही शूट केलेलं आहे, तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला कळेल की काय आहे, कारण ह्याची डेव्हलपमेंट मी स्वतः केलेली आहे. ओके. माझी ही फिमेल तुम्ही आता जी बघितली ती सुद्धा मी आमच्या इथली स्वतः मी डेव्हलप केलेली आहे. तुमचं स्वतःचं ब्रीडिंग? स्वतःचं ब्रीडिंग आहे माझं. आणि मी हे प्रोफेशनल म्हणून अजिबात करत नाही. मला ह्याच्यामध्ये मी पिल्लं झालेली लोकांना दिलेली आहे चांगल्या घरात जो चांगल्या पद्धतीने ह्यांना ठेवू शकतो. मला ह्याच्यामध्ये बिझनेस म्हणून नाही आलेलो. हा एक माझी हाऊस शॉक ज्याला म्हणतो आपण कोल्हापूरवाले तसे शॉक मध्ये मी या जनरली काय झालंय की डॉग ब्रीडिंग हे ऍक्च्युली
अनेक लोक पपी मायनिंग करतात, अनेक लोक फक्त आणि फक्त पैसा मिळवायचा म्हणून कशाही प्रकारे फॉल्स ब्रीडिंग करतात. पण या सगळ्यावर कुठतरी तुम्हाला काही अंकुश यावा असं वाटतं का, किंवा हे सगळं थांबलं पाहिजे? चांगले डॉग्स मेंटेन करणं, चांगले डॉग्स ब्रीडिंग होणं हे आता गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? हो का? तर याच्यामध्ये रॉटवायलरच्या ब्रीडिंगमध्ये जे कोणी ब्रीडिंग करतायत त्यांना एक बघितलं पाहिजे की त्या रॉटवायलरचे पपी पासून त्याचं टेम्परामेंट चांगल्या पद्धतीने ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही कुणाला देताय, त्यांच्या घरात कोण आहेत, लहान मुलं आहेत, हे फार महत्वाचं आहे. कारण त्याचं टेम्परामेंट चुकलं तर ते लहान मुलावरती सुद्धा अटॅक करतात. बरोबर. आणि केल्यानंतर पपी जेव्हा हँडओव्हर करतात तेव्हा तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की ह्याला कसं अपब्रिंगिंग आणायला पाहिजे म्हणून. कारण यांना जेव्हा तुम्ही सांगाल, कुणी नवीन जर रॉटवायलर पाहत असेल की त्याला बरोबर गाईड कराल, तर मी सुद्धा माझ्याकडे जे काही पिल्लं झाली ती लोकांना दिलेली आहेत, त्यांना मी प्रॉपरली गाईड केलेलं आहे 18 महिने 2 वर्षापर्यंत की ह्यांना कशा पद्धतीनं ठेवायचं. मी पिल्लं बघितली, स्वतः जाऊन बघतो किंवा हे व्यवस्थित ठेवले का नाही, त्याचं टेम्परामेंट कसं ठेवलेलं आहे. कारण टेम्परामेंट चांगलं असेल तर त्याची लाईफ लॉंग होते डॉग्सची. बरोबर. कारण त्यांना कुठलंही स्ट्रेस येत नाही. लोकांना वाटतं की ॲनिमलला कुठलंही स्ट्रेस नाही, इमोशनल नाही, हे नाही, हे चुकीची समजूत आहे. ॲनिमल आपल्यापेक्षा जास्त इमोशनल आहेत, आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहेत. त्यांचा बघून त्यांना त्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा हँडल करता तेव्हा त्यांना एक प्रकारे तो कॉन्फिडन्स डेव्हलप करता. बरोबर. आता तुमच्याकडचे पपीज तुम्ही भारतात कुठं कुठं पाठवलेत? माझ्याकडचे पपी मी बँगलोर आहे, दिल्ली आहे, चंदीगड आहे. ओके. म्हणजे अगदी भारतातल्या महत्वाच्या शहरांमध्ये तुमचे पपीज गेले आहेत. पुण्यामध्ये पण आहे, कोल्हापुरात आहेत. नदाब सर, तुम्ही आज चॅनल बी बरोबर बातचीत केलीत, तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेत, तुम्ही काही मोलाचे सल्लेही दिलेत, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. शेवटचा माझा एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की रॉटवायलर कसा असावा हे तुम्ही स्वतः आमच्या प्रेक्षकांना एक्सप्लेन करावं तुमच्या नवाबला घेऊन. ठीक. नवाब हा जेव्हा आला तेव्हा हा 2 महिन्याचा होता. ओके. त्यानंतर मी ह्याला फूड प्लस फायबर प्लस डिवॉर्मिंग कारण प्रॉपर करणे जरुरी आहे पिल्लांना. 2 महिन्यांमध्ये एकदा, 6 महिन्यांचे होईपर्यंत. त्यानंतर 6 महिन्याचे झाल्यानंतर 3 महिन्यातनं एकदा. ओके. कारण त्यांचे जे काही जंतू रेडीमेड डॉग फूडमधनं येतात किंवा ते पिल्लं असताना काही माती खाल्ली किंवा काही केलं तर ते सगळे निघावे. कारण त्याच्यावरती त्यांची बोन साईज आणि डेव्हलपमेंट अवलंबून आहे. आणि ह्याला मी जेव्हा आणला त्यानंतर याची स्टाईल जेव्हा मी ह्याला फक्त फेसबुकवर बघितलं ह्याचा बसलेला फोटो त्यावरनं मी हे डिसाईड केला की हा माझा डॉग जर घेतला तर हा पुढे जाऊन फार चांगला डेव्हलप होऊ शकतो. बरोबर. आणि प्रॉपर डायट आणि लव अँड अफेक्शन ह्याच्यावरती तो आजपर्यंत कुणालाही त्यांनी बाईट केलेलं नाहीये. फक्त तो ग्राउलिंग करतो कारण ते त्याचं काम आहे गार्डिंग करणे. बरोबर. गार्डिंग करणे म्हणजे तुम्ही कुणीही हे समजू नका की तो कुत्रा अटॅक करायला जाणार आहे. कारण तो चैन तोडेल अशी गार्डिंग करतो पण तो अटॅक करणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला ती सवय लावलेली नसेल तर. बरोबर. त्यामुळे कुठल्याही डॉगला भ्यायच्या अगोदर त्याला ग्राउलिंग करू द्या, त्याला समजू द्या तुम्ही काय चुकीचं करत नाहीये तर तो तुम्हाला अजिबात काही करणार नाही. आणि नवाब आज मी त्याला घेऊन गोव्याला गेलो तेव्हा गोव्यामध्ये भरपूरसे इम्पोर्ट आले होते, दिल्लीवरनं पण आले होते, केरळामध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्ट्स आहेत. बरोबर. रॉटवायलर, रॉटवायलर इम्पोर्ट पंजाब दिल्ली केरळामध्ये जास्त आहेत. पहिला मी आहे की ज्यांनी मी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये इम्पोर्ट आणले. बरोबर. त्यानंतर जेव्हा नवाबनी तिथे गोव्याच्या शोमध्ये जेवढे इम्पोर्ट होते त्याच्यामध्ये त्यांनी 4th नंबर घेतला आहे. मेड इन इंडिया. आणि नवाब आत्ता माझा हा 5 वर्षाचा झालेला आहे. बर. आणि माझ्यासाठी तो म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये पण बसतो, माझ्या बाजूलाच बसलेलं पाहिजे, त्याला झोपताना सुद्धा तो माझ्या बाजूला पाठीला चिटकून झोपेल. त्याचा आणि माझा अफेक्शन फार वेगळं आहे लहानपणापासून. बरोबर.
आणि तो घरात असतो. माझे दुसरे रॉटवायलर आहेत ते सुद्धा घरात असतात. आणि घरात माझ्याकडे आता 5 डॉग्स आहेत, त्याच्यामध्ये 2 लॅब आहेत, 3 रॉटवायलर आहेत. तर हे होते मिस्टर रियाज नदाफ, ज्यांनी रॉटवायलर्स पाळणं किती सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. जनरली रॉटवायलर्स बद्दल रूमर्स खूप आहेत, अफवा खूप आहेत, गैरसमज खूप आहेत. पण ज्यावेळेला आपण यांचे रॉटवायलर्स बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हा सुद्धा एक जीव लावणारा जीव आहे. हा डॉग क्रूर नाही आहे, ही इज व्हेरी लव्हिंग, ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि त्यामुळं रॉटवायलर्स पाळत असाल तर हा आमचा एपिसोड बघितल्यानंतर तुमच्या अनेक मतांचं खंडन होईल. तुमची जी काही अनेक चुकीची मतं आहेत ती आता चुकीची, जी काही तुमचे समज आहेत ते निघून गेले असतील अशी आशा करतो. आणि आपण इथंच थांबूया, पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत आणखी अशाच कोल्हापूरकराला ज्याने डॉग्समध्ये स्वतःचं नाव मिळवलेलं आहे. त्यांनी जी ब्रीड डेव्हलप केली आहे ती संपूर्ण भारतभरात चर्चा केली जाते, भारतभरात त्या व्यक्तीला नावाजलं जातं. धन्यवाद पुन्हा एकदा नदाफ सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. आणि आपण या निमित्तानं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं हे करिअर असंच उत्तरोत्तर वाढत राहो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.